नमस्कार, मी संजय बदरेकर, शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत. आज 19 जानेवारी. 19 जानेवारी या दिवशीच्या महत्त्वाच्या घटना शिक्षण कट्टा या वाहिनीवरून तुम्ही पाहणार आहात. आजच्या दिवशी 1736 साली वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या यंत्राचे जनक जेम्स वॅट यांचा जन्म झाला. याच दिवशी 1949 साली म्हणजे 19 जानेवारी 1949 या दिवशी पुणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. याच दिवशी 1970 साली तारापूर वीज केंद्राचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 19 जानेवारी 1990 या दिवशी जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचं निधन झालं. 80च्या दशकात ओशोनी साऱ्या जगात धमाल उडून दिली होती. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अख्खा युरोप आणि युरोपातली तरुण पिढी त्यांचं अनुकरण करू लागला. त्यांचा धसका अमेरिकेने ते इतका घेतला की हा माणूस जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जर निवडणुकीला उभा राहिला तर तो निवडून येईल. म्हणून ओशोंना युरोपसह अमेरिकेच्या अनेक देशांमध्ये येण्याची बंदी करण्यात आली. अखेरीस ते पुण्याजवळ आले आणि पुण्यात कॅम्प परिसरात त्यांनी स्वतःचा आश्रम उभारला. देश परदेशातले लोक त्या ठिकाणी येत असत. असा हा अध्यात्म पण काहीसं गूढ व्यक्तिमत्व आणि वादाच्या भोरात असणाऱ्या या माणसाचं आजच्या दिवशी निधन झालं. आणि याच दिवशी पाकिस्तानने यूट्यूबवर आणि गुगलवर असलेली बंदी उठवली. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घटना. आता आपण वळणार आहोत 19 जानेवारी या दिवसाकडे. 19 जानेवारी 1779 या दिवशी आपण एक इतिहास घडवला. आजच्या दिवशी आपण इंग्रजांचा सपशेल पराभव केला. आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजांनी उत्तर हिंदुस्थान जिंकल्यानंतर दक्षिणेकडे त्यांनी आपली नजर वळवली. 1799 ला टिपू सुलतानचा पराभव केल्यानंतर निजामाने तर त्यांच्याशी अगोदरच तैनाती फौजेचा करार केलेला होता. त्यामुळे मराठ्यांकडे त्यांनी आपली नजर वळवली. इंग्रज आणि मराठ्यांच्यात 3 युद्ध झाले. या पहिल्या युद्धात मराठ्यांनी चांगलीच सरशी मिळवली होती आणि त्याचं प्रतीक आहे वडगावची लढाई. ही वडगावची लढाई ज्या काही निर्णायक लढाया म्हणतो त्यापैकी एक आहे. इंग्रजांचं मुख्य ठाणं त्यावेळेस मुंबई होतं आणि मुंबईवरून ब्रिटिश फौज पुण्याच्या दिशेने कूच करत निघालेली होती. तसं मराठ्यांना ब्रिटिशांच्या ताकदीचा अंदाज होता, पण मराठ्यांनी त्वेषाने लढायचं ठरवलं. म्हणून शनिवार वाड्यावरून मराठ्यांची फौज मुंबईच्या दिशेने निघाली आणि उभय फौजांची गाठ बोरघाटाच्या वरती असणाऱ्या लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या वडगाव या ठिकाणी पडली. या ठिकाणी एक निर्णायक अशी लढाई झाली. दोन्ही फौजा एकमेकाच्या समोरासमोर होत्या. दोघांची ताकद तोलामोलाची होती आणि अशा वेळेस ही जी काही लढाई झाली या लढाईचं वर्णन बखरीमध्ये दिलेलं आहे ते असं. दुपारच्या सुमारास लढाईला तोंड फुटले. मराठ्यांच्या तोफखान्याने इंग्रजांना चांगलेच हैराण केले होते. मराठ्यांनी दंडगुच्छ धोरण स्वीकारले होते, म्हणजे थोडे मागे हटायचे आणि मग शत्रूला पुढे खेचून त्याच्यावर हल्ला करायचा. खुद्द नाना फडणीस, सखाराम बापू बोकील आणि महाजी शिंदे वडगावर एका टेकडीवर मुक्काम ठोकून मराठा फौजेला मार्गदर्शन करत होते. त्यामुळे मराठ्यांना हुरूप आला. पेशव्यांची फौज किती आहे हे पाहण्यासाठी कॅप्टन स्टुअर्ट झाडावरनं बसून दुर्बिणीतून अवलोकन करत होता. या संधीचा फायदा घेऊन फडक्यांनी तोफ डागण्याची सूचना केली आणि त्या क्षणी तोफेचा गोळा लागून स्टुअर्ट हा जो काही इंग्रजांचा सेनापती होता तो पडला. त्यामुळे मोठी दाणादाण उडाली, इंग्रजांमध्ये हाहाकार माजला. त्याचबरोबर मराठ्यांनी चारही बाजूंनी त्यांनी घेरलं असल्यामुळे त्यांची रसद तुटली. अन्नपाणी वाचून त्यांचे हाल होऊ लागले. यावेळेस मराठ्यांकडे लोखंडी नळीत दारुगळा भरलेली रॉकेट्स होती. त्याच्या माराने तर इंग्रज घायल झाले आणि मराठ्यांचे हे लष्करातली प्रगती पाहून इंग्रज अधिकारी चकित झाले. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 50 गोरे अधिकारी मारल्यानंतर इंग्रज मराठ्यांच्या पुढे नाक घासत शरण आले आणि म्हणेल त्या अटींवर आम्ही तह करायला तयार आहोत अशी विनवणी करू लागले. यावेळेस मराठ्यांचा घरचा भेदी असणारा राघोबा दादा, ज्याने आपल्या
सख्या पुतण्याचा खून करून पेशवाईच्या गादीवर बसलेला होता. तो त्याला पेशवाईच्या गादीवरनं काढल्यामुळे तो इंग्रजांना मिळालेला होता आणि इंग्रजांच्या मदतीने तो पुन्हा पेशवे पदाची स्वप्न पाहत होता. मराठ्यांनी पहिलं सांगितलं, याला पहिलं आमच्या ताब्यात द्या. इंग्रजांकडे नाईलाज होता, त्याला ताब्यात दिलं. त्याचबरोबर जो काही करार आहे अपमानास्पद तो सुद्धा त्यांनी केला. परंतु पुढे इंग्रज बदलले आणि मुंबईत गेल्यानंतर त्यांनी या तहाचं पालन करायला सपशेल नकार दिला, कारण हा पराभव त्यांना झोंबलेला होता. मराठी युद्धात जिंकतात तहात अर्थात इथेही तेच झालं. आणि कहर म्हणजे इंग्रजांनी काय केलं, तर ज्या लढाईत त्यांचा सपशेल पराभव झाला त्या लढाईमध्ये आमचा पराभवच झाला नाही हे वाटण्यासाठी वडगावच्या जवळ एक स्तंभ उभारला आणि जो त्यांचा स्टुअर्ट नावाचा सेनापती होता त्याचा मोठा गवगवा केला आणि तो कसा धीराचा होता, कसा शौर्याने लढला याचा इतिहास तिथे कथन केला. स्थानिक मराठी त्याला इष्टूर फाकडा म्हणत असत. आजही वडगावच्या हायवे रोडच्या बाजूला त्याची एक जी काही आपण म्हणतो स्तंभ स्मृतीस्थळ ते आजही आहे त्या अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी एक गौप्य स्फोट मी तुम्हाला करणार आहे. ही लढाई हरल्यानंतर इंग्रजांनी इंग्लंडला पाठवणाऱ्या कागदपत्रकात असं नमूद केलं, जर यावेळेस मराठे पुढे आले असते आणि त्यांनी मुंबईवर हल्ला केला असता तर कदाचित मुंबई आम्हाला द्यावी लागली असती, कारण आमची काहीच तयारी नव्हती. आणि इकडे मराठ्यांना असं वाटत होतं की इंग्रज आले तर शनिवारवाडा जर त्यांनी जिंकून घेतला तर आपण कुठे जायचं आणि कसं लढायचं याचा विचार मराठे करत होते. त्यामुळे मराठ्यांनी जे मिळालं तेच मोठं आहे असं समजून पुढे गेलेच नाही. इतिहासात जर तर नसतं पुढे गेले असते तर इतिहास बदलला असता. पण हा एकमेव असा विषय आहे की या विषयामध्ये जर आणि तर याला काहीच अर्थ नसतो. पण वडगावची लढाई हे मराठ्यांच्या विजयाचा एक सर्वोच्च कळस, ज्याची धास्ती इंग्रजांनी पण घेतली होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.